संस्कार मोती चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास सेवन्थाप्टर टू पॉईंट सिक्स ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड याचा पार्ट टू म्हणजेच दुसरा भाग ज्यामध्ये आपण उरलेला पाठ व त्याचा इंग्लिश वर्कशॉप म्हणजे स्वाध्याय पाहणार आहोत हिज माइंड सीम्ड टू सजेस्ट दॅट द रिझन कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय वॉटर मॉलिक्युल्स हॉवेवर हिज थेअरी वॉज यट टू बी प्रूवड सायंटिफिकली त्यांचं मन जे होतं ते नेहमी नेहमी म्हणू श म्हणत होतं किंवा सूचित करत होतं की हे जे परमाणूंकडून होणारे प्रकाशाचे विकिरण आहे हेच ह्याचं कारण असावं कारण ते निरखून पाहत होते समुद्र आणि आकाशाकडे तथापि सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता त्यामुळे ते शांत होते व्हेन द शिप अंकड ॲट कोलकत्ता द यंग मॅन इमिडिएटली वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थेरी हिज रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने हा जो तरुण माणूस म्हणजेच रमण ताबडतोब निघून गेला आणि दृकश्राव्यातील संशोधनाचा परिणाम म्हणून रमण परिणाम म्हणजेच रमण इफेक्टचा शोध लागला ही अनाउंस्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च नाईन्टीन ट्वेंटी एट द डिस्कवरी वोन हिम द नोबल प्राईज फॉर फिजिक्स इन नाईन्टीन थर्टी मार्च एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी वैज्ञानिक जगात त्यांची घोषणा केली आणि या शोधाने त्यांना एकोणीसशे तीसमध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक हे मिळालं होतं इट वॉज द फर्स्ट टाइम दिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू ॲन एशियन द डे ही डिस्कवर्ड द रमन इफेक्ट ट्वेंटी एट फेब्रुवारी वॉज लॅटर डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे यांनी एवढं सुंदर प्रकारचं पारितोषिक मिळवल्यानंतर कोणत्याही आशियाई व्यक्तीला असं पारितोषिक आत्तापर्यंत मिळालेलं नव्हतं ही पहिलीच वेळ होती त्यांनी रमन परिणाम म्हणजेच रमन इफेक्ट शोधून काढला होता तो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी म्हणून पुढे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सुद्धा घोषित केला गेला इवन बिफोर धीस हीज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅड बीन अपनॉलेज्ड अँड ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन नाईन्टीन ट्वेंटी फोर याआधीच दूर्कशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती आणि एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून सुद्धा निवड झाली होती फेलो म्हणजेच सभासद असं त्या रॉयल सोसायटीमध्ये त्यांनी सभासद झाले होते यू वूड हॅव लर्न अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल बट डू यू नो द डिस्कवरी सबस्क्यटली हेल्प इन डिटरमाइनिंग द इंटरनॅशनल स्ट्रक्चर्स ऑफ सम टू थाउजंड केमिकल कम्पाऊंड्स तुम्ही रमनचा परिणाम याबाबत शाळेमध्ये व्यवस्थितपणे शिकला असतालसुद्धा पण तुम्हाला हे माहीत आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे दोन हजार रासायनिक संयुगाची आंतरिक र संरचना निश्चित करण्यासाठी सहाय्य केलं म्हणजे हे खूप महत्त्वाचं ठरलं रमन इफेक्ट सर्व इतर घडामोडींसाठी अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रमन यूज्ड टू प्रूव्ह हिस थेरी वॉज अमेझली टू हंड्रेड रुपीज आणि आपला हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रमन यांनी वापरलेल्या साधनसामग्रीची जी किंमत होती ती तुम्हाला ठाऊक आहे का, का? नाही ती फारच कमी म्हणजेच क्षुल्लक दोनशे रुपये एवढी होती रमन स्ट्रॉंगली फील दॅट सायंटिस्ट शूड नॉट बी कॉन्फिडंट टू लॅबरॉटरीज टू सॉल्व सायंटिफिक प्रॉब्लेम्स दे शुड सर्च अराउंड डेमसेल्वस अँड फाईंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर रमन यांचे जे ठाम मत होतं की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्येच कोंडलेले असू नयेत त्यांनी स्वतःच्या परिसरामध्ये कुठेही शोध घ्यावा निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधावीत पहा म्हणजे लॅबोरॉटरीच असावी असं त्यांचं म्हणणं नाही आहे की तुम्ही कुठेही कोणत्याही गोष्टीचा शोध घेऊ शकता For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. How true! Though the oceans and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. Now, Shastradnya Raman त्यांचं म्हणणं तुम्हाला समजलं की कुठेही शोध होऊ शकतो कारण विज्ञानाचे सारस्व जे आहे म्हणजे स्वतंत्र विचारामध्ये आणि कष्टात असतं तुम्ही मेहनती असाल तर नक्कीच तुम्हाला शोध लागेल साधन सामग्रीमध्ये कुठलीही गोष्ट नाही किती खरं आहे हे समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज त्या ठिकाणी होती आणि ती आपल्या रमण यांच्यामध्ये होती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी हा पाठ लिहिला आहे आता आपण स्वाध्याय पाहूया फर्स्ट क्वेश्चन प्रिपेअर अ लाईफ स्केच ऑफ सी व्ही रमन बेस्ड ऑन हीज लेसन चला आपण आता या रिकाम्या जागा भरूया आणि त्यांचा स्केच तयार करूया डॉक्टर सी व्ही रमन वॉज बॉर्न इन तिरुचे पिल्ली इन द इयर एटीन एटी एट ही वॉज अ ब्राईट अ स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स ही डिलिवर्ड अ लेक्चर ॲट लंडन नेक्स्ट ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन नाईन्टीन ट्वेंटी फोर फॉर हीज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स ही अनाउंस्ड द रमन इफेक्ट इन नाईनटीन ट्वेंटी एट ही वोन द नोबल प्राईज फॉर फिजिक्स इन नाईन्टीन थर्टी अशा प्रकारे त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्या जीवनाबद्दलची आपण रिकामा जागा भरून या ठिकाणी पूर्ण केलेली आहे क्वेश्चन नंबर सेकंड फाईंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज कोणकोणते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत तर ते आहे मृदगाम तबला वायलन सेकंड लिस्ट द सायंटिफिक टर्म्स युजड इन धिस पॅसेज कोणकोणत्या सायंटिफिक शब्द आलेत ते पाहूया ऑप्टिकल सायन्स फिजिक्स मॉड्यू मॉलिक्युल्स ऑप्टिक्स रमन इफेक्ट अकॉस्टिक्स कंपाऊंड्स परक्युशन्स पहा ही या ठिकाणी आलेली शब्द आहेत फोर्थ क्वेश्चन गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी फाईव्ह इंडियन सायंटिस्ट युझिंग द फॉलोईंग पॉईंट्स अरेंज इन अ टॅब्युलर फॉर्म पहा या ठिकाणी एक तक्ता करायचा होता ज्याच्यामध्ये आपल्याला पाच शास्त्रज्ञांची माहिती लिहायची मी या ठिकाणी सुरू केलेली आहे माहिती पहा पहिली माहिती आहे आर्यभट्ट यांची त्यांनी बिहारमध्ये जन्म झालाय त्यांनी झिरोचा शोध लावला आहे त्यांना नंतर सी व्ही रमणबद्दल तर तुम्ही आत्ताच माहिती घेतलेली आहे होमी बाबा हे मुंबईमध्ये जन्म घेतला आहे शा एकोणीसशे सहाला आणि अशा प्रकारे त्यांना पद्मभूषण वगैरे अवॉर्ड मिळाला आहे पुढचे सायंटिस्ट आहेत विजय भाटकर त्यांचा मुरंबा या ठिकाणी जन्म झालेला आहे क सुपर कम्प्युटरचा शोध लावला आहे त्यांनी पद्मश्री अवॉर्ड वगैरे भेटला आहे त्यांना त्यानंतर जयंत नारळीकर हे कोल्हापूरचे आहेत त्यांनी कॉन्फर्मल ग्रॅव्हली थेरी ग्रॅव्हिटी थेरी शोध लावला आहे आणि त्यांना पद्मभूषण महाराष्ट्रभूषण असे अवॉर्ड मिळालेत म्हणजे अशा अनेक शास्त्रज्ञांची तुम्ही माहिती या चार टप्प्यांमध्ये तक्ता करून लिहू शकता लँग्वेज स्टडी चला आता माहिती घेऊया आपण थोडीफार व्याकरणासंदर्भात भाषेशी अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट एक्सप्रेस अ कम्प्लीट आयडिया अ सेंटेन्स हॅज टू कम्पोनंट्स पहा वाक्य पूर्ण अर्थ व्यक्त करताना शब्दाच्या समूहामध्ये म्हणजे वाक्यामध्ये जे, वाक्या जे काही असतं त्या ठिकाणी सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट म्हणजेच उद्देश आणि विधेय असे दोन भाग असतात आणि त्या भागांमध्ये व्यक्ती वस्तू अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो त्या भागाला सब्जेक्ट म्हणतात आणि उरलेल्या भागाला प्रेडिक्ट म्हणतात मग या ठिकाणी तुम्हाला दोन भाग करून दाखवलेले आहेत पहिला आहे सब्जेक्ट द स्काय ग्रेट सायंटिफिक माइंड्स शी दे आणि प्रेडिक्ट त्याच्या पुढचं वाक्य आहे म्हणजे उरलेला भाग तो आहे इज ब्ल्यू आर रेस्टलेस विथ क्वेश्चन गोज टू स्कूल एव्हरी डे गो होम इन द इव्हनिंग अशा प्रकारे सर्व स्वाध्याचा चांगला स्वराव करा फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी काजमी डिस्ट्रिक्ट नांदेड प्लीज सबस्क्राईब द संस्कार मोती चॅनल